नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण या व्हिडिओमध्ये साहिवाल गायीविषयी माहिती पाहणार आहोत. साहिवाल गाय ही भारतातील देशी जातीमधील सर्वात जास्त दूध देणारी एक प्रजाती आहे. साहिवाल गाय ही पंजाब प्रांतातील साहिवाल भागातील प्रामुख्याने भारतातील फिरोजपूर, अमृतसर या पंजाबमधील आणि गंगानगर या राजस्थान प्रांतामध्ये साहिवाल गाय आढळते. फिरोजपूर जिल्ह्यातील फजिलका आणि अलनोर भागात अत्यंत चांगल्या प्रकारच्या साहिवाल गायींचे कळप मोठ्या प्रमाणात आढळतात. लंबीवार, लोळा, मुलतानी आणि तेली या नावाने देखील स्थानिक लोक या प्रजातीला ओळखतात. साहिवाल गायीचा रंग प्रामुख्याने तांबूस तपकिरी आणि तांबूस करडा असतो. वळू आणि बैलामध्ये तो पायावर आणि तोंडावर थोडा ठळक आढळतो. काही ठिकाणी पांढरे ठिपके आढळतात. गायीची कास मोठी आणि शिंगे आखूड असतात. तुम्ही चित्रात पाहिल्याप्रमाणे गायीची कास थोडीशी मोठी आहे आणि शिंगेसुद्धा आखूड आहेत. त्यानंतर या शिंगांचा आकार बैलामध्ये बाजूने वळलेला असतो. वळूमध्ये किंवा बैलामध्ये यांचा आकार मोठ्या आकारामध्ये दिसतो, कारण वशिंड म्हणजे बैलांच्या वरचा खांदा होय. त्यानंतर आपण त्याचा दूध किती प्रमाणात देते ते पाहूया. साधारणपणे 2325 किलो दूध उत्पादन प्रतिवेत मिळते. त्यानंतर साधारण 1600 ते 2750 किलो दरम्यान दूध उत्पादन मिळते. प्रतिदिन 16 ते 18 किलो दूध या गायीपासून मिळते. त्यानंतर या गायीमध्ये फॅटचे प्रमाण देखील अधिक असते. साहिवाल गायीच्या उत्पादनाचा विचार करूनच ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी या गायीचा वापर करून आपल्या देशात संकरणीकरणासाठी वापर करण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकारने देखील राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत साहिवाल गायीच्या संवर्धनासाठी विशेष तरतूद करून त्याचप्रमाणे प्रयत्न सुरू केले आहेत. संकरित गायीच्या तुलनेत व्यवस्थापन खर्च कमी असल्यामुळे जादा पशुपालक साहिवाल गायीच्या पालनातून दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. या गायीचे वैशिष्ट्य म्हणजे जास्त उन्हात ही गाय तग धरते व गरीब स्वभाव असल्यामुळे आणि चांगल्या दूध उत्पादनामुळे महाराष्ट्रात देखील युवा पशुपालक साहिवाल गायीच्या संवर्धनातून आपल्या दूध व्यवसायात नफा कमवू लागले आहेत. ही पाहिली आहे सर्व आपण साहिवाल गायीविषयीची माहिती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.